नमस्कार डी डीई व्ही मॉल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे इयत्ता सातवीमध्ये मा मराठी विषयामध्ये आज आपण कविता तीन माझ्या अंगणात अभ्यासणार आहोत मुलांना कवितेचे नाव आहे माझ्या अंगणात आपण सर्वप्रथम कवितेचे जे कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी यांचा परिचय करून घेऊया कवितेचे कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी जन्म आहे एकोणीसशे छप्पन जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर घनदाटलेले छावणीच्या कविता आकाश पेलताना हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत कवीचे आठ आण्याचा गूळ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे आता आपण कवितेचा आशय थोडक्या समजून घेऊया शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो जेव्हा त्यांच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने केलेले आहे आपण सर्वप्रथम कवितेचे गायन करूया गहू शाळवाचं मोती काड्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं काळ्या शार मातीतून मोती पवड्याची रास अंगनात माझ्या डोले रानं मेव्याची मी जास दिला घेतला वाढतो राना तला राना मेवा तुम्ही आम्ही सारे जण गुन्या गोविंद खावा जीव दमत शिनतो घास भरवते माय घरा मंदी घरट्यात जशी दुधातली साय अंगनात आज माझ्या दान टिप तीप पाखर दुरो उडून या जाता आसू येती गालावर तर अशा प्रकारे ही आपली कविता आहे मुलांना आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊया गहू शाडवाचं मोती काळ्या रानातच सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं शाडवात शाळवाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे लख म्हणजे स्वच्छ शुभ्र तर बघा शेतात धान्य पिकल्यावर आनंद व्यक्त करताना शेतकरी म्हणतो माझ्या काळ्या शेतात काळ्या जमिनीत मोत्यांसारखे गहू ज्वारीचे दाणे उगवून आले आहे पिकले आहे आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्यांचे शुभ्र चांदणे पडलेले आहेत मुलांनो मोती म्हणजे पांढरे रत्न इथे कवीने गहू आणि ज्वारीच्या दाण्यांना मोत्यांची उपमा दिलेली आहे कवी म्हणतो माझ्या काड्या शेतात म्हणजेच काड्या मातीत मोत्यांसारखे गहू ज्वारीचे दाणे उगवून आले आहेत पिकले आहेत आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्यांचे शुभ्र चांदणे पडलेले आहेत आता आपण दुसऱ्या आवडींचा अर्थ समजून घेऊया काळ्या शार मातीतूनी मोती पवड्याची रास अंगनात माझ्या डोले रानं मेव्याची मी जासं मोती म्हणजे पांढरे रत्न आणि पोवळे म्हणजे लाल रंगाचे रत्न रास म्हणजे ढीक काळ्याशार मातीतून म्हणजेच काळ्या मातीतून शेतातील काळ्याशार मातीमधून मोती पोवड्यासारखी मोती म्हणजे पांढरे रत्न आणि पोवडे म्हणजे लाल रंगाचे रत्न तर काड्या क्षार मातीमधून पोवड्याची धान्याची रास म्हणजेच गहू ज्वारीच्या दाण्यांना म्हटलं आहे पोवड्याची धान्याची रास या शेतातील काळ्या मातीमधून मोती पोवड्यांसारखी धान्याची रास सांडली आहे ज्याप्रमाणे मोती पांढरे रत्न आणि पोवळे लाल रत्न त्याचप्रमाणे गहू आणि ज्वारींचे दाणे मोती पोवड्यांची उपमा कवीने कशाला दिली गहू आणि ज्वारीच्या धान्यांना शेतातील काड्याशार मातीमधून मोत्या पोवळ्यांसारखी ही जी आहे गहू आणि ज्वारीची धान्याची रास सांडली आहे माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची रानमेवा म्हणजे रानात पिकलेली रान पिकले फळे माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट रुबाब आनंदात डुलते आहे कशाची मिजास मिजास म्हणजे ऐट कशाची ऐट कवीच्या अंगणात डुलत आहे तर रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट आनंदात डुलत आहे पुढील लोणींचा अर्थ समजून घेऊ दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुन्ह्या गोविंदानं खावा गुन्ह्या गोविंदाने खाणे म्हणजे एकत्र बसून सहमतीने प्रेमाने जेवण करणे आणि रानमेवा म्हणजे रानात पिकणारी फळे दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जण गोविंदाने खाव्या कवी म्हणतो रानातल्या फळांचा मेवा एकमेकांना दिल्या घेतल्यावर वाढतो तुम्ही आम्ही सर्वांनी हा रानमेवा प्रेमाने सहमतीने एकत्र खाऊया तुम्ही आम्ही सगळे मिळून प्रेमाने एकत्र बसून गुन्ह्या गोविंदानं हा रानमेवा एकत्र बसून खाऊया त्यानंतर जीव दमतो शिनतो घास भरवते माय घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय या ओडींचा आपण अर्थ समजून घेऊया शिनतो म्हणजे दमतो किंवा भागतो माय म्हणजे आई घरामंदी म्हणजे घरामध्ये घरामंदी म्हणजे घरामध्ये तर या ओडींचा अर्थ आपण समजून घेऊया शेतामध्ये कष्ट करताना जीव दमतो थकतो घरी आल्यावर आई मायेने आपल्याला घास भरवते घरामध्ये छोट्याशा घरट्यातली आई जणू दुधावरची साय आहे ज्याप्रमाणे पिलापाखरांना त्यांची जी आई, आई आ, ती भरोते? भरोते, भरोते, आहे ती घरट्यात आल्यावर काय भरवते दाणे भरवते घास भरवते तशीच ही माय आहे केव्हा जेव्हा शेतामध्ये कष्ट करताना शेतकऱ्याचा जीव दमतो थकतो तेव्हा घरी आल्यावर आई मायेने प्रेमाने आपल्याला घास भरवते घरामध्ये छोट्याशा घरातली आई जणू दुधावरची साय आहे जणू दुधावरची साय आहे दुधावरची साय म्हणजे दूध तापवल्यावर त्यावर येणारा जाड तवंग ज्याला इंग्रजीमध्ये क्रीम असे म्हणतात त्यानंतर आपण पुढील ओढींचा अर्थ समजून घेऊया अंगनाथ आज माझ्या दानं टिपती पाखरं दूर जाता आसू येती गाला बरं बघा टिपती म्हणजे चोचीने खातात चोचीने खाणे दूर म्हणजे लांब आणि आसू म्हणजे अश्रू या यावढींचा अर्थ आपण समजून घेऊया आज माझ्या अंगणात आज माझ्या अंगणात शेतकरी म्हणतो आज माझ्या अंगणात पाखरे आनंदाने दाणे टिपत आहेत चोचीने दाणे खात टिपत आहेत हे पाहून माझा जीव सुखावतो मला आनंद वाटतो परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात धूर उडून जातात तेव्हा माझ्या डोळ्यामधले अश्रू आसू गालावर उघडतात काय म्हणतो शेतकरी अंगणात आज माझ्या आनंदाने ही पाखरे दाने टिपत आहेत दाणे टिपत आहेत हे पाहून माझा जीव सुखावतो मला खूप आनंद होतो या पाखरांना दाणे टिपताना पाहताना परंतु ही पाखरे जेव्हा लांब दूर उडून जातात तेव्हा मात्र माझ्या डोळ्यांमधले अश्रू माझ्या गालांवर ओघडतात तर मुलांनो अशा प्रकारे ही माझ्या अंगणात ही कविता आहे करते मी तुम्हाला ही कविता समजली असेल मुलांनो कवितेचे गायन करा समजून घ्या कविता मी या कवितेवर आधारित काही शब्दार्थ दिलेली आहेत मुलांनो ही शब्दार्थ तुम्ही वहीत लिहून घ्या तुमचा गृहपाठ हो आज तोच आहे शब्दार्थ वहीत लिहा आणि कवितेचे गायन करा आणि कविता समजून घ्या धन्यवाद